अहमदनगर शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या पुढाकाराने शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील प्रमुख 3 बस स्थानकांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. भारत हो जिसपे हो हमको नाज, मेरे दिल से आ रही आवाज, भारत ऐसा हो जिसपे हो हमको नाज. आओ हाथ बढ़ाओ, आओ तुम भी आओ, आओ हाथ बटाओ, आओ सब आ जाओ. शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या पुढाकाराने शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील 3 बसस्थानकात मंगळवारी याचा प्रारंभ झाला. वर्दळीचा परिसर असलेल्या जुने बसस्थानक, स्वस्तिक बसस्थानक व तारकपूर बसस्थानकाच्या परिसरात दगड गोटे व कचरा उचलण्याची मोहीम येथील स्वच्छता रक्षक समितीने मंगळवारी राबवली. यात आमदार संग्रामभैया जगताप यांचे समर्थकही सहभागी झाले होते. शहरातील या 3 बसस्थानकांची रूपे या स्वच्छता मोहिमेमुळे पालटणार असल्याचे समिती सदस्यांद्वारे सांगण्यात आले. आज अहमदनगर माळेवाडा बस स्टँड येथे गेल्या 3-4 दिवसापूर्वी स्वच्छता रक्षक समिती व आमदार संग्रामभैया जगताप आम्ही इथे येऊन ज्या दुर्गंधी आणि ज्या अस्वच्छता या परिसरामध्ये झाली होती त्याबाबत आम्ही इथले DC गीतेसाहेब यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आज इथे 2 ते 3 ते 27 तारखेला मी इथे डीप क्लिनिंग हे 3 बस स्टँड स्वच्छ करून आणि येत्या पुढच्या काळामध्ये हे जे स्वच्छ केलेले बसस्थानक आहेत हे मेंटेन ठेवायचं काम त्यांच्या वतीने पूर्ण करणार. महानगरपालिका आणि बसस्थानक यांचं कोऑर्डिनेशन आमच्या माध्यमातून संग्रामभैया जगताप यांच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करून देण्यात आलं. तसेच आता येत्या काळामध्ये हे बसस्थानक स्वच्छ करण्याकरता स्वच्छता रक्षक समिती इथे वारंवार पाठपुरावा करत राहणार आणि ही मोहीम हे नगर शहरामध्ये आज बसस्थानक झाले तिथून पुढची पायरी राहील की हे नगर शहरामध्ये प्रमुख रस्ते असतील किंवा प्रमुख कॉलनीज असतील जिथे नागरिकांची जास्त वर्दळ असते या भागामध्ये आम्ही हे स्वच्छतेची मोहीम राबवणार आहे आणि आम्ही सगळ्या नागरिकांना नगर शहरातल्या नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्व भारतीय आहेत आणि आपलं शहर आपलं घर आहे हे स्वच्छ ठेवण्याकरता आपला एक आपला अधिकार आहे तो आपण वापरला पाहिजे आणि आपणही लोकांना याच्यातून कचरा करण्यापासून रोखवलं पाहिजे. आज या ठिकाणी स्वच्छता रक्षक समिती आणि माझी संग्राम जगताप आमदार साहेब आणि अजिंक्य बोरकर नगरसेवक आणि या बसस्थानकाचे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहभागातून इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये सर्वच धीरेने सहभागी झाले. स्वच्छता रक्षक समिती ही प्रामुख्याने शहरातील अस्वच्छ ठिकाणी जाऊन स्वच्छता करून घेणे आणि केल्यानंतर ती मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी तयार केलेली ही समिती आहे आणि या समितीचे सर्व ज्या सभासद आहेत त्या अतिशय उत्साहाने या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतात. स्वच्छता मोहीम ही केवळ 1 दिवस झाडू हातात घेऊन स्वच्छ केल्याने पूर्ण होणार नाही तर प्रत्येक नागरिकांच्या मनामनात स्वच्छतेविषयी जागरूकता असली पाहिजे यासाठी ही स्वच्छता रक्षक समिती आवर्जून काम करते आहे. प्रत्येक प्रवाशांच्या सोबत जाऊन प्रत्येक प्रवाशांना बसेसमध्ये जाऊन आम्ही आज जागृतीचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक प्रवाशाला या निमित्तानं आम्ही असं आवाहन करतो की बसस्थानक हे आपल्या सोयीसाठी आहे, आपल्या सुविधेसाठी आहे, बसेस हे आपल्या सुविधेसाठी आहेत. तेव्हा बसस्थानक आणि आपल्या प्रवास करायच्या बसेस ह्या सगळ्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पर्यायाने आपल्या नागरिकांची आहे. तेव्हा या व्यासपीठावरून मी पुन्हा एकदा सर्व प्रवाशांना आवाहन करते की आज आम्ही केलेली स्वच्छता भविष्यातही आपण अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे.
यात नगरसेविका शीतल जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, स्वच्छता रक्षक समितीच्या डॉक्टर आश्लेषा भांडारकर, ज्योती दीपक, प्रतिभा धूत, सुधा खंडेलवाल, शशी भिंगारवाला, श्रद्धा बिहानी, अनुपमा गाडेकर, माधवी दांगट, मंजू धूत, राजकमल मनियार, स्नेहलता सोमानी, विवेक हेगडे, मधुर बागायत, मलित इलिशा, गीता गिल्डा, शीतल मंत्री, सोनल सोमानी आदी सहभागी झाले होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.